नमस्कार, आज आपण दिवाळी फराळातील दुसरी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे अनारसे। तर इथे मी पिठे साखर वापरून हे अनारसे बनवलेले आहेत। अतिशय मस्त याला जाळी आलेली आहेत। आणि कसं पीठ बनवायचं, परफेक्ट मेजरमेंट हे कसं घ्यायचं आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपल्या अनारसेला इथे जाळी आलेली आहे, आणि तेवढेच ते खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत। परफेक्ट जर मेजरमेंट घेऊन केलं तर तुमचे देखील अनारसे असेच होतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अनारशासाठी आपण रेशनचा तांदूळ वापरणार आहोत, स्वच्छ निवडून घेतलेला आहे। तर हा तांदूळ घेतलेला आहे 2 ग्लास, आणि ग्रामनी मोजायचं म्हटलं तर 500 ग्रॅम हा तांदूळ घ्यायचा आहे। आणि परफेक्ट याला असंच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर आपण इथे 500 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे, त्याला 2-3 वेळेस स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा निथळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण हा तांदूळ 2-3 वेळेस धुऊन घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी स्वच्छ तांदूळ धुऊन घेतलेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला भिजत घालणार आहोत। तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, तर तांदूळ बुडतील एवढं आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आणि याला 3 दिवस भिजत घालणार आहोत। पण आपण याला प्रत्येक दिवशी पाणी याचं चेंज करत राहणार आहोत, जेणेकरून आपल्या तांदळाला घाण वास येणार नाही। त्यामुळे याला दर दिवशी आपण याचं पाणी स्वच्छ काढून घ्यायचं आहे आणि बदलत राहायचं आहे। तर आता आपण याला 3 दिवसानंतर पाहूयात। तर हे बघा, आज आपला 3रा दिवस आहे। तर आपले तांदूळ तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे भिजलेले आहेत, आणि आपण याचं रोज पाणी चेंज करत असल्यामुळे पाणीही स्वच्छ आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा घाण वास नाही। आता आपल्याला हे तांदूळ एका चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। 10-15 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, आणि 10-15 मिनटानंतर याला एका सुती कापडावरती टाकून घ्यायचं आहे, आणि याला थोडंसं फॅनखाली वाळू द्यायचं आहे। तर वाळवत असताना आपण याला एखादा तास वाळून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला हे कडक वाळवायचे नाहीत। एखादा तास आपण याला फॅनखाली अशा पद्धतीने सुकून घ्यायचं आहे। तर हे बघा, व्यवस्थित याला पसरून घ्यायचं आहे, आणि 1 तासानंतर आपण याला पाहूयात। तर हे बघा, 1 तास झालेला आहे, आणि आपले तांदूळ पाहिजे तसे सुकलेले आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याची मूठ बांधून जर खाली सोडले तर थोडेसे हाताला चिटकले पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ एवढे सुकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा त्याच्यात दमटपणा पाहिजे। तर आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक काढून घेऊयात। तर थोडे थोडे टाकून आपण याला मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची पिठी बनवून घेऊयात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे। तर हे बघा, इथे व्यवस्थित बारीक झालेले आहे। आता आपण याला छान बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, त्यावरती जो जाडसरपणा राहिलेला असेल तो निघून जाईल, त्यासाठी याला व्यवस्थित चाळून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण सर्व तांदूळ चाळून घेतलेले आहे, आणि हे बघा वरती जी राहिलेली कणी आहे ती आपण कशालाही भाताला वगैरे वापरू शकतो। तर हे बघा, व्यवस्थित आपण इथे पीठ आपलं चाळून घेतलेलं आहे। तर आता आपण साखर घेणार आहोत। तर इथे साखर घेतलेली आहे 350 ग्रॅम। आता ही सर्व साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, आणि यालासुद्धा आपण बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, आपण इथे पिठी साखर सर्व इथे चाळून घेणार आहोत। आता आपण याला दोन्हीही साखर आणि तांदूळाचं पीठ हे आपण ग्लासनी मोजणार आहोत। तर हे बघा, आपण जे तांदूळाची पिठी काढून घेतलेली आहे ती पहिले मोजून घेऊयात। तर 1 ग्लास टाकलेली आहे, हा 2रा ग्लास आपण यामध्ये टाकून घेऊयात। तर इथे एकूण आपली तांदूळाची पिठी भरलेली आहे 3.5 ग्लास। तर हे बघा, ग्लासने आपण मोजून घेतलेलं आहे। तर 500 ग्रॅम तांदूळामध्ये जेवढी आपण पिठी काढून घेतलेली आहे ती 3.5 ग्लास इथे भरलेली आहे, आणि आता त्यालाच मोजून आपण यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे। तर हे बघा, यामध्ये पिठी साखर आता आपण मोजून घेऊयात। तर हे सुद्धा ग्लासनेच मोजायचं आहे। तर इथे आपण 3.5 ग्लास तांदूळाच्या पिठीसाठी 2 ग्लास
पिठी साखर टाकून घेणार आहोत। तर हे बघा, 2 ग्लास आपण यामध्ये पिठी टाकून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला अजून थोडेसे गोड हवे तर 1/2 ग्लास तुम्ही वाढू शकता, त्याच्यापेक्षा जास्त वाढवायची नाही, नाहीतर आपले ते तेलामध्ये अनारसे विरघळून जातील। त्यासाठी थोडंसं आपण गोडवा वाढवण्यासाठी 1/2 ग्लास वाढवायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने दोन्ही हातांनी एकजीव करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मिक्स करत राहायचं आहे। तांदूळाच्या पिठीमुळे त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतो, जो त्यामध्ये दमटपणा असतो, त्यामुळे अशा पद्धतीने त्याचा व्यवस्थित गोळा होतो। त्यामुळे दोन्ही हातांनी व्यवस्थित असं आपल्याला पिठी साखर आणि तांदूळाची पिठी हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता आपण याचा गोळे बांधून एका डब्यात ठेवून देणार आहोत। तर हे गोळे आरामशीर आपण महिनाभरसुद्धा वापरू शकतो। तर अशा पद्धतीने आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून डब्यामध्ये भरून ठेवूयात। तर अशाच पद्धतीचे परफेक्ट मेजरमेंट वापरून आपण अनारशाची पिठी तयार करून घेतलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याला करून घेतलेला आहे, याचा व्यवस्थित पीठ तयार करून घेतलेला आहे। आता आपण याचे अनारसे बनवणार आहोत। ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस आपण याचे अनारसे बनवू शकतो। तर इथे मी काही 2 यातील लाडू घेते आणि व्यवस्थित याला फोडून घ्यायचे। तर ताटामध्ये आपण 2 लाडू घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचे। त्यामध्ये व्यवस्थित असं मॉइश्चर जमा होईल अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि जर आपल्याला हे पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर आपण यामध्ये एखादा चमचा, जो आपण पोह्याचा चमचा घेतो तोच चमचाने आपण यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। एकदम दूध ओतायचं नाहीतर हे पातळसर होईल। अगदी किंचित दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, यातील मी 1/2 दूध यामध्ये टाकून घेतलेले आहे। अगदी पोह्याचा चमचाभर दूध यामध्ये लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये दूध टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आणि याचा एक गोळा बांधून घ्यायचा आहे। हे बघा, लगेच याचा गोळा बनून तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण यातील थोडासा गोळा तोडायचा आहे। ज्या आकाराचे आपल्याला अनारसे हवे त्या आकाराचा आपण गोळा तोडून घ्यायचा आहे। तर हे बघा, एवढा गोळा यामध्ये तोडून घेतलेला आहे। आता आपण याचे अनारसे बनवायला घेऊयात। तर एक पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती एक कॅरी बॅग घ्यायची आहे जाडसर आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यावरती आपण हे थापून घेणार आहोत। तर वरतून लावण्यासाठी आपण थोडीशी खसखस वापरायची आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साखर थोडीशी वापरली तरी चालेल, पण खसखशीमुळे आपले अनारसे दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात। त्यामुळे आपण यावरती थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने याला थापून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी इथे थोडेसे पातळसर असं थापून घेतलेलं आहे आणि अगोदर इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। आपल्याला अनारसेसाठी जास्त तेल गरम नको आहे। अनारसे टाकल्यानंतर 2 मिनिटांनी वरतील अशा पद्धतीचं आपल्याला तेल हवं आहे। तर हे बघा, आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण जो तयार केलेला अनारसा आहे तो टाकायचा आहे आणि वरतून अशा पद्धतीने तेल टाकत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित हा लालसर असा तळला जाईल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याला लाल काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला डार्क रंगाचा आवडत असेल तर तसाही काढला तरी चालेल। खूपच मस्त अशी याला जाळी आलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आपला अनारसा इथे दिसत आहे आणि तसाच तो खुसखुशीत देखील झालेला आहे। जर तुम्ही परफेक्ट मेजरमेंट वापरून जर अनारसे बनवले अगदी मी सांगितलेल्याप्रमाणे, तर तुमचे देखील अनारसे असेच तयार होतील आणि ते तेलात अजिबात विरघळणार नाही आणि खायलाही खूप चविष्ट असे हे अनारसे लागतात। तर अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा अनारसा इथे तयार करून घेणार आहोत। तर सेम प्रोसिजर फॉलो करून अशा पद्धतीने आपण याला सुद्धा थापून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस कॅरी बॅगला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपण अनारसा बनवायला घ्यायचं आहे, म्हणजे तो अलगद निघेल। आता याला काढून अलगद आपण तेलामध्ये टाकायचं आहे आणि झाऱ्याने वरतून तेल अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही साईडने व्यवस्थित ते
तळल्या जाईल आणि अनारसा ज्यावेळेस तळल्या जातो त्यावेळेस त्याला आपण चाळणीत काढायचे, म्हणजे पूर्ण तेल चाळणीमध्ये खाली निथळून जाईल। तर हे बघा, अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे बनून इथे तयार केलेले आहेत। खूपच मस्त जाळीदार आणि खुसखुशीत आपले अनारसे इथे बनून तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा सेम स्टेप फॉलो करून, सेम मेजरमेंट घेऊन असे अनारसे तयार करून बघा, तुमचे देखील असेच खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे तयार होतील। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।